राज्य मंत्रिमंडळात वर्णी माझी लागली ती केवळ मला आमदार म्हणून तुम्ही निवडून दिलं त्यामुळे या जिल्ह्याचा विकास करणं माझं कर्तव्य आहे, पण त्यासाठी विरोधकांनी देखील राजकारण बाजूला ठेवून विकासात सहकार्य करावं असे प्रतिपादन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सावंतवाडीत बोलताना व्यक्त केलंय. चांदा ते बांदा योजनेअंतर्गत रिसोर्स बेस्ड इंटेन्सिव्ह प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंटच्या पथदर्शी प्रकल्पाअंतर्गत सावंतवाडी तालुक्यातील सांगेली आणि वेंगुर्ले तालुक्यातील तुळस येथील काथ्या प्रकल्प उद्योग सामूहिक सुविधा केंद्राचा शुभारंभ पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते झाला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य नितीन शिरोडकर, माजी सभापती बाळू परब, तुळस सरपंच शंकर घारे, मातोंड सरपंच जान्हवी परब, रणजित सावंत, लघु उद्योग महामंडळाचे राजेश कांदळगावकर, जिल्हा परिषद सदस्य राजन मुळीक, तसेच तुळस ग्रामपंचायत सदस्य महिला तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 60 लाख रुपये खर्च करून या प्रकल्प केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. काथ्या व्यवसायामुळे महिलांना रोजगाराचे दालन उपलब्ध झाले असून तुळस येथील काथ्या सुविधा केंद्रांतर्गत 100 महिलांना प्रशिक्षण देऊन महाराष्ट्र शासनातर्फे रोजगार मिळणार आहे. त्यांना दोरी बनवायच्या मशीन देऊनच घरच्या घरी दोरी बनवून परत महाराष्ट्र लघु उद्योग महामंडळामार्फत विकत घेतली जाणार आहे. त्यामुळे गरीब महिलांच्या घरी लक्ष्मी नांदणार आहे असे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. आपण जो आज या ठिकाणी युनिट बघतोय, कारण 55 ते 60 लाख रुपये एकूण युनिट आहे. त्याच्यामध्ये इमारत आणि आता एका बाजूने टाकल्यानंतर दुसऱ्या बाजूने कॉयर बाहेर हा कॉयर प्रत्येकाच्या घरी देऊ, घरी त्याला इलेक्ट्रॉनिक रॅट्स म्हणजे याच्यापासून दोरी तयार करतो, हे घरच्या घरी तयार केली जाईल आणि ती दोरी परत MSSITC विकत होईल. आणि ह्या दोरीपासून टफेड मॅट तयार करण्याचा प्रकल्पासाठी जो आपण यावर्षी खर्च 3 कोटी रुपये देतो आणि या माध्यमातून ही दोरी लगेच प्रक्रिया होईल आणि त्याच्यापासून ते पीठ पीठ आपण ज्याला म्हणतो हे कोको पीठ फार ह्याला परदेशामध्ये मागणी असते, त्याचे ब्लॉक्स तयार केले तर हे विकले जाऊ शकतात. आणि विशेषतः शेतकरी ज्यांची नारळाची बागायती आहे त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात सोनं या निमित्ताने विकत घेतली जाणार आहे. एक संपूर्ण व्हॅल्यू चेन तयार होणार आहे ज्याच्यामध्ये जर तो नारळाचा शेतकरी असेल तर त्याला मसाल्याची पिकं घेण्यापासून ते त्याचं सोडणं विकत घेणं एवढंच नव्हे तर त्या नारळाच्या झाडापासून हिरा तयार करणं हे सगळं गावच्या गावी झालेलं आहे. कोकण किती समृद्ध आहे याची संपूर्ण जगाला ओळख आहे आणि या माध्यमातून लोकांना रोजगार मिळेलच आणि रोजगाराच्या ज्या इतर अपॉर्च्युनिटीज आहेत जसं फ्री रेंजिंग बर्ड्स आहे, शेळी मेंढी पालन आहे, गाई आहे, या प्रत्येकासाठी पैसे देतात. या तुळस गावापासून जवळच खाडीसुद्धा आहे, या खाडीमध्ये मत्स्यपालन जर महिलांना करायचं असेल तर यावर्षी आपण 500 पिंजरे देतो. तर हे सगळे एकत्र केल्यानंतर विकासाची गंगा ही घरोघर पोचेल आणि विकासाची गंगा ज्याला घरोघर पोचेल त्याला खऱ्या अर्थाने जिल्ह्याचा विकास झाला असं आपण म्हणू शकतो. आणि म्हणून याचं महत्त्व खूप जास्त आहे आणि महिलांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीने याचं महत्त्व आहे. तसंच युवकांसाठी सुद्धा वेगवेगळे उपक्रम केलेले आहेत, युवकांनी त्याच्यामध्ये सहभागी झालं पाहिजे. ते गावामध्ये जी शेती असते त्याची जी यांत्रिकीकरणाची युनिट्स आहेत त्याची एखादी कंपनी युवक इथले चालवू शकतात, महिलांना किंवा शेतकऱ्यांना त्यांची शेतं नांगरून देऊ शकतात, त्याच्यामध्ये भात लावून देऊ शकतात, भात कापून देऊ शकतात. आणि हे ज्याला पूर्ण मॅकनायझेशन होईल त्याला खऱ्या अर्थाने लोकांचे आज जे 30 क्विंटलची पर हेक्टरची क्षमता आहे ही काही गावांनी आपली 150 हेक्टरपर्यंत नेलेली आहे आणि प्रत्येक गावामध्ये जर 150 हेक्टरपर्यंत भाताचं पीक निघालं आहे तर उसाप्रमाणे भाताचा शेतकरीसुद्धा हा श्रीमंत गाठला जाईल आणि तो दिवस तुम्हा आम्हाला सगळ्यांना केला पाहिजे आणि त्या दृष्टीने सगळ्यांनी पक्षभेद मतभेद विसरून एकत्र आलं पाहिजे, गावाच्या विकासाच्या दृष्टीने काम केलं पाहिजे. आणि म्हणजे गावाच्या कुठल्याही गरजा असू दे, त्यांना पाणी द्यायचं असेल तर बंधाऱ्यांची सोय ह्या स्कीममध्ये आहे, मधुमक्षिका पालनाची स्कीम आहे, शेळी मेंढी पालनाची स्कीम आहे, गाईंची स्कीम आहे. प्रत्येक महिला प्रत्येक कुटुंबाने ठरवलं पाहिजे की आम्ही कुठली स्कीम घेणार आहोत त्याच्यावर त्यांनी अंमलबजावणी करावी आणि प्रत्येक कुटुंब हे कसं असतं त्यांचं उत्कृष्ट उदाहरण हे महाराष्ट्राला आणि भारताला दाखवून द्यावं अशी माझी अपेक्षा आणि ते करण्याची ताकद ह्या सर्व लोकांच्यामध्ये आहे आणि ईश्वराने ती ताकद वापरून हा चमत्कार घडवण्याची त्यांच्यावर कृपा करावी. चांदा ते बांदा योजनेअंतर्गत शेळीपालन, कुक्कुटपालन, मत्स्यपालन व्यवसाय, निरा तयार करणे, शेतीविषयक उपक्रम राबवणे अशा विविध लघु उद्योगांसाठी कर्ज मिळणार आहे. त्यामुळे या विविध व्यवसायांना चालना मिळणार असून खऱ्या अर्थाने हा जिल्हा सुजलाम सुफलाम होणार आहे. रामचंद्र कुडाळकर, कोकण 9, सावंतवाडी.